उमेदवारी द्यायची अशी चर्चा आता सध्या पाहायला मला त्याच्याबद्दल काही माहित नाही आणि तो विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. आता ही सुरुवात झालेली आहे, कोणी कोणी वेगवेगळे मेळावे बोलवतीलच तिथं आणि कोणीतरी पहिला मेळावा बोलवला पाहिजे तसं हा झालेला आहे आता. तर निश्चितच मेळाव्यांच्या मार्फत लोकशाहीमध्ये मध्ये मेळावे घेतलेच पाहिजे आणि मेळाव्यांच्या मार्फत त्यांचं म्हणणं काय आहे, लोकांचं म्हणणं काय आहे हे समजतं आणि एक आपल्याला त्यातनं दिशा घेता येते. मुख्य आव्हान कुणाचं वाटतं समजा तिकडून महायुतीकडून उमेदवार बदलला राजेविरुद्ध राजे अशी जर लढाई झाली तर आपली भूमिका नाही तो विचार मला करायची आवश्यकता नाही. उमेदवार कोणी असेल लोकशाही म्हटलं तर उमेदवार अनेक असू शकतात, दोन असू शकतात, तीन, पाच, जे काय असेल ते नाही तर दोनच. तर लोकशाहीचा आणि इलेक्शनरिंग प्रोसेसचा तो एक भाग आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही सगळे मीडियाचे माणसं आहात तर निश्चित तुम्हाला कुठलं काय होणार आहे तुम्हाला माहीतच आहे, मी सांगायची आवश्यकताच नाही आहे. थोडा वेगळा प्रश्न आहे की